शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या पूजेला यावं, अन्यथा राज्यस्तरावर आंदोलन करणार। गाईच्या दुधाला 40 तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव वाढ मिळावी। शासनानं दूध धोरण जाहीर करण्याची प्रवक्ते लक्ष्मण हाके यांची मागणी। गाईच्या दुधाला 40 तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव वाढ मिळावी। तसेच दुधाचं धोरण हे सरकारने ठरवावं, शेतकऱ्यांचा निर्णय घेऊनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढीच्या पूजेला यावं, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून विधान भवनावरती मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके यांनी गुरुवारी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिलाय। महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसाय हा शेतीचा जोडधंदा म्हणून नावारूपाला येत असताना लंपी रोग आणि कोरोना व्हायरसच्या काळामध्ये महामारीमध्ये लॉकडाऊन नंतर दुग्ध व्यवसाय उभारी घेत असताना महाराष्ट्रातील दूध संघांनी दुधाचे दर अचानक कमी केले। एका बाजूला पशुखाद्य पशुवैद्यकीय सेवा यांचे दर दुप्पट होत असताना आणि प्रतिलिटर दुधाचा भाव वाढण्याऐवजी दूध संघांनी कमी का केला याचं उत्तर राज्य शासनाने आणि दूध संघांनी शेतकऱ्यांना देणं आवश्यक आहे। दुधाची मागणी वाढलेली असताना दुधाचे दर कमी करून दूध संघ हे नफेखोरी करत आहेत का, हा प्रश्न महाराष्ट्रातील जनतेला पडलेला आहे। ही मागणी गाईच्या दुधाला 40 तर म्हशीच्या दुधाला 60 रुपये भाव वाढ देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दुधाला FRP कायदा लागू करण्यात यावा। महाराष्ट्र सरकारने कर्नाटकच्या नंदिनी आणि गुजरातच्या अमूल ब्रँडच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने एक ब्रँड निर्माण करावा, ना नफा ना तोटा या धर्तीवरती दुग्ध व्यवसाय वाढीचा धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली। प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दूध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये जर दूध दर वाढ मागणी मान्य झाली नाही तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दूध दर वाढीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे। पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम बर्डे, धनंजय डिखोळे, धनंजय संभाजी शिंदे, गणेश वाणकर, अमर पाटील यांच्यासह राज्य विस्तारक शरद कोळी, अतुल भवर, युवा सेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी चौगुले, विक्रांत काकडे, पूजा खंदारे, संतोष तसेच मोहसिन शेख, माणिक श्रीरामे, नारायण गोवे, तुकाराम भोजने, अशोक भोसले आदी यावेळी उपस्थित होते। आम्ही वारीनंतर शिवसेना या महाराष्ट्रामध्ये उग्र आणि तीव्र स्वरूपाचा आंदोलन होतो। साधारणपणे दुधाला किती भाव मिळावा अशी मागणी आहे आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम देत आहोत, उपमुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम देत आहोत, पशुसंवर्धन दुग्धविकास मंत्र्यांना अल्टिमेटम देत आहोत। वारीनंतर जर तुम्ही दुधाचा दर जाहीर नाही केला तर आम्ही तालुका तालुक्यामध्ये जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि शेवटी मुंबईमध्ये शेतकऱ्यांचा भव्य मोर्चा काढू। दुधाला दर तर मिळालाच पाहिजे, गाईचा दर हा आम्हाला 40 रुपये पाहिजे आणि म्हशीच्या दुधाचा दर हा 60 रुपये पाहिजे, याच्या खाली शेतकऱ्याला जर तुम्ही दर दिला तर दुधाचा व्यवसाय हा उद्ध्वस्त होईल।